लागले तर स्कोर नाही करता येणार आणि स्कोर कमी झाला तर चांगल्या कॉलेजला ऍडमिशन नाही मिळणार. ठीक आहे, तू पीसीएम ठेवलास आणि 2 वर्षानंतर तुला काय आला की इंजिनिअरिंग मध्ये तुझा फारसा इंटरेस्ट नाहीये, तेव्हा तू काय करणार? हे बघ, दोन्ही ग्रुप ठेवल्यावर स्कोरिंग कमी होते अशी मुलांमध्ये ना खूप मोठी अफवा आहे. आता श्री राजलक्ष्मी रॉयल अकॅडमी ऑफ सायन्स मध्ये ना 10 ते 15 मुलं असे ज्यांनी दोन्ही ग्रुप ठेवले पण त्यांचे स्कोरिंग ना 90 ते 95% पर्यंत आहे, कारण ते तयारीच तशी करून घेतात ना. आणि आपल्यालाही कळते ना की आपला इंटरेस्ट कशामध्ये आहे. 12वीनंतर आपण मेडिकल करू शकतोय किंवा इंजिनिअरिंग पण करू शकतोय. यू कॅन डू एनीथिंग. इथं विद्यार्थ्यांना तयार केलं जातं मेडिकल, इंजिनिअरिंग आणि स्पर्धा परीक्षांसाठी आत्मविश्वासाने सामोरं जायला. नमस्कार, मी विजय ठोंबरे, आपण पाहताय वज्रधारी न्यूज. मी HIV बाधित आहे पण मला खूप शिकायचं आहे, प्लीज मला मदत करा. मी HIV बाधित आहे पण मला खूप शिकायचं आहे, प्लीज मला मदत करा. असे कळकळीचे आवाहन खानापूर तालुक्यातील रामनगर येथील एका HIV बाधित मुलीने केले आहे. सदर मुलीची आई आणि वडील दोघेही HIV बाधित आहेत. छोटी बहीण तेवढी HIV मुक्त आहे. HIV असल्याने आई वडिलांना कुणी काम देत नाही, बाहेर काम मिळत नाही. वडील ग्रामपंचायतीत शिपाई आहेत पण त्यांच्या पगारावर भागत नाही. HIV असल्याने सतत आजारी पडत असतात, दवाखान्याचा सतत खर्च होतो, घर भाडे, घर खर्च आणि दवाखान्याच्या खर्चाने मेटाकुटीला येत. मग मुलीच्या शाळेचा खर्च कसा करणार हा प्रश्न आहे. नुकतीच 10वी पास झालेली ही मुलगी सांगते की आत्तापर्यंत आईने दागिने गहाण ठेवून वेळप्रसंगी मोडून 10वीपर्यंत शिक्षण केले पण आता उच्च माध्यमिक शिक्षणाचा खर्च पेलणार नाही, त्यामुळे मला मदत करा, मला खूप शिकायचं आहे, काहीतरी बनायचं आहे, असे सदर मुलीने आव्हान केले आहे. नुकतीच ती 10वी पास झाली, छोट्या बहिणीला सांभाळत, घरी आईला मदत करत आणि दुखणे सांभाळत अभ्यास करत तिला 74% गुण पडले आहेत. शिक्षणाची प्रचंड इच्छा असलेल्या या मुलीला मदतीची अपेक्षा आहे. तिची आई म्हणते, मला पैसे नको, काम द्या, व्यवसाय उभा करून द्या, आमचं आम्ही स्वाभिमानाने जगू, पण कुणी काम देत नाही, घर चालवायचं कसं, मुलीला शिकवायचं कसं आणि जगायचं कसं, हे पहाडासारखे प्रश्न या कुटुंबासमोर उभे आहेत. मी आता सध्या 10वी पास झाले, मला 10वीत 74% मार्क्स पडलेत. मी सध्याचं शिक्षण म्हणजे आता माझ्या मम्मीने मला गळ्यातलं कानातलं असं घाण ठेवून तिनं माझं शिक्षण पूर्ण केलं 9वी 10वीपर्यंतचं. पण आता मला पुढं अजून खूप शिकायचं आहे. आमच्याकडं घर देखील नाही आहे. आम्हाला पुढं शिक्षणासाठी मला खर्च लागेल पण ते खर्च मम्मी करू शकत नाही कारण तिच्याकडे आता काहीच राहिलेलं नाही. पण मला शिकून काहीतरी बनावं असं वाटतं. माझी शासनाकडून एवढीच इच्छा आहे की मला पुढं शिक्षणासाठी मदत करावी, एवढीच माझी अपेक्षा आहे. मी एक आमचा परिवार HIV बाधित आहे आणि या आजारामुळे आम्हाला कोण लवकर कामही देखील देत नाही. पण मला असं वाटतं मी अजून पुढं खूप शिकावं. 10वीचं शिक्षण माझ्या मम्मीने गळ्यातलं कानातलं घाण ठेवून केलं. परत आम्ही आमच्या सरांकडनं पण काही मदत मागितली. आमच्या मुंबईच्या काही जणांनी आम्हाला मदत केली. असं या ठिकाणी आम्ही शिक्षणाकडनं 10वीच्या शिक्षणापर्यंत खर्च उचलला. पण आता सध्या मला अजून पुढं खूप शिकायचं आहे. ही माझीच मुलगी आहे. माझं आमचं स्टेटस असं आहे की आमचा परिवार पूर्ण HIV बाधित आहे आणि HIV बाधित असल्यामुळं आम्हाला कोणी काम देत नाही. माझ्या मुलीला मी 9वी 10वीचं शिक्षण खूप मुश्किलीने पूर्ण केलं आहे आणि त्या शिक्षणासाठी बऱ्याच लोकांनी आम्हाला मदत केली, त्यांना सर्वांना थँक्यू आणि धन्यवाद बोलेल. पण इथनं पुढं माझ्या मुलीची शिकायची इच्छा आहे आणि मी कोणाला असे म्हणत नाही की मला पैशाचीच मदत करा. जे तुमच्याकडनं होईल, कोणी वह्याची मदत करा, कोणी पुस्तकाची करा, कोणी ड्रेसची करा, पण असं माझी इच्छा आहे की तिची 11वी 12वी पूर्ण व्हाव. आणि शासनाकडनं पण मी मदत मागू इच्छिते कारण आम्हाला स्वतःचं घरसुद्धा नाही आहे. जेव्हा शासनाचे जसे ॲक्सिडेंट होतात, भूकंप होतात, असे काय होतात तेव्हा 5 लाखाची मदत करतात, तर आमच्या जिवंत माणसांना काही 2-4 लाखाची मदत नाही करू शकत का शासन? का आमची मरायची वाट बघतात ते? आम्ही लोक HIV बाधित आहे ते आमच्या नशिबाने. आम्हाला जगायचा अधिकार दिला तर आम्हाला पुढं सुद्धा जगू द्या ना. आम्हाला थोडीशी मदत मागतो आम्ही. जे काही दानशूर लोक असतील त्यांनी पुढं यावं ना, आम्हाला मदत करावी. आम्ही आमचा अकाउंट नंबर देतो. 10वीचा अभ्यास म्हणजे जसं महाभारताच्या अर्जुनाच्या मुलाने कसं चक्रव्यूह तोडला तसंच तिचा अभ्यास आहे 10वीचा.
खूप म्हणजे खूप मुश्किलीने तिला कधी वही नव्हती तर कधी पुस्तक नव्हतं तर कधी गाईड्स नव्हते. फीसुद्धा आम्ही भरलेली नाही तिची दहावीची. आमच्या गाडगे सरांनी तिची फी भरली. गाडगे सरांना पण खूप खूप मुलांची फी भरली आणि गाडगे सरांनी तिची पण फी भरली. त्यांना पण खूप धन्यवाद देते. पण खूपच अवघड गेले तिचे 9वी 10वीचं शिक्षण आम्हाला. रात्ररात्रभर जागून तिने अभ्यास केलेला आहे. पडलेली पण आहे. तिची गुडघ्याची हड्डी पण सरकलेली आहे. आजारी पण पडली होती. दोनदा ॲडमिट पण केलेली तिला आम्ही सिव्हिलला. एवढं म्हणजे मुश्किली एकदम चक्रव्यूह तोडून बाहेर आलेली ती. पण अजूनही पुढं तिला शिकायची आणि माझी मलाही शिकवायची. अच्छा सरकार म्हणतंय बेटी पढाओ बेटी बचाओ. आता अशी परिस्थिती असल्यावर काय करायचं, कसं जगायचं आणि कसं शिकवायचं सांगा. शासनाकडनं आणि जे दानशूर लोक त्या लोकांकडनं आमची कळकळीची विनंती की आम्हाला प्लीज मदत करा. सरकारच्या कुठल्या योजना आता तुम्हाला? सरकारची आम्हाला फक्त पेन्शन भेटते 1000 रुपये महिन्याला, बाकी काही नाही. घर कसं चालतं? घर खूप मुश्किलीने चालते. घर आमचं इतकं अवघड परिस्थितीत चालतंय. कधी हे आहे तर कधी गहूचं पीठ आहे तर कधी ज्वारीचं पीठ नाही, कधी डाळ आहे तर भाजी नाही. एक छोटं मोठं काम जरी भेटलं मला किंवा एक छोटी मोठी कोणी असं दुकान टाकायला जरी मदत केली तर मी स्वतः कमवू शकते. कोणी एक 2-4 बकऱ्याचं जरी आम्हाला कोणी दिलं तर त्या सांभाळून त्याच्यावरसुद्धा मी माझा खर्च काढू शकते. पण आजपर्यंत कोण पुढं आलं नाही. मी बऱ्याच लोकांना मदत मागितली आणि ज्या लोकांना मदत मागितली त्यांचं नाव पण मला आता सांगू वाटत नाही. तुम्ही म्हणत असाल तर मी सांगू शकते. सुहास बाबर म्हणून आहेत आमच्या विट्याचे, त्यांच्याकडं मी बरेच वेळा गेले मदत मागायला. ते आज 3-4 वर्ष झालेत. करतो हा सांगतो, करतो हा सांगतो, बस हेच त्यांचं उत्तर आहे ना. सुहास बाबरने आम्हाला मदत केली. सुहास बाबरला बरेच वेळा फोन करून सांगितलं. माझं रेकॉर्डिंग पण आहे त्यांची. काही डिलेट झाली काही थोडीफार आहे. त्यांना आता जरी मी तुमच्यासमोर फोन लावला ते हेच म्हणणार की हां बघू करू. पण कोणी काही करत नाही. मी शिलाई मशीनसाठीसुद्धा मागितलेलं. म्हणलं तर कोणाच्या जुन्या गोधड्या बिधड्या शिवून काहीतरी करील. पण ते जे तिथलं पहिल्याचे जुने सभापती ते म्हणतात तुमच्याजवळ तर शिकल्याला काय आहेच नाही. आता गोधड्या शिवायला कोणतं सर्टिफिकेट आणू मी. गाडा टाकून द्या म्हणते. मी भाजीचा धंदा करते तर ते म्हणतात नाही आम्ही काही पर्सनली तुम्हाला मदत करावं लागेल. आम्हाला पर्सनली पर्सनली मदत जेव्हा तुम्ही सरकारकडनं एवढ्या घेता तर कोणाला पर्सनली मदत करायला काय होते. सुहास भैयांना मला एक स्पेशली मेसेज द्यायचा आहे. शिवसेनेचं कार्य, मी पण एक शिवसेनेची कार्यकर्ता म्हणून मुंबईत काम केलेलं आहे. शिवसेनेचा एक मंत्र आहे बघ, आपले बाळासाहेब ठाकरेंनी सांगितलेलं आहे 80% राजकारण आणि 80% समाजसेवा आणि 20% राजकारण करा. आणि तुम्ही त्याला काळिंबा पासलेला आहे. मला लाज वाटत नाही बोलायला. मी पण एक शिवसैनिक आहे आणि तुम्ही राजकारण करताय. समाजसेवा आजपर्यंत मी तुमची पाहिलीच नाही. तर गरिबांना घर नाही देऊ शकत, गरिबांना नोकरी नाही देऊ शकत. हा दारुड्यांना दारू जरूर देऊ शकाल तुम्ही. इलेक्शनच्या टायमाला ह्याच मताने तुम्ही पुढं आलेत. गरिबांचे आमच्या हक्काने मतं मागतात. आमचा पण हक्क आहे तुम्हाला काय मागायचा. निर्भीड आणि निपक्ष बातम्यांसाठी पाहत रहा वज्रधारी न्यूज. धन्यवाद. ब्रँडेड शोरूम मधून शॉपिंग, प्रशस्त आणि आलिशान फूड कोर्टच्या डिशेसच्या टेस्ट, गेम झोन मध्ये फ्रेंड्स आणि फॅमिली सोबतची मस्ती आणि मल्टीप्लेक्स मधील फिल्म्सच्या ऍक्शन्स इमोशन्स, या प्रत्येकाच्या मनातील सुप्त इच्छा आणि वैभवशाली जीवनशैलीचा एक नमुना म्हणजे सूर्या विटा शॉपिंग मॉल. देशभरातील स्वच्छ शहरांपैकी एक असणाऱ्या विटा शहरात लवकरच आपल्या सेवेत.